नमस्कार, मी सविता, कुकिंग लायब्ररीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण मकर संक्रांत विशेष अशी भोगीची भाजी कशा पद्धतीने बनवायची ते शिकणार आहोत। आणि इथं मी भाजी बनवून घेतलेली आहे, पाहू शकता, मस्त दिसायलाही खूप सुंदर आहे आणि चवीलाही अप्रतिम। तर आणि त्याचं कलर बँडिंग वगैरे भाजीचं खूप छानच। तर चला अशाच पद्धतीने आपण भाजी कशी बनवायची ते पाहूया। भोगीच्या भाकरीला लागणारे साहित्य: दोन वांगी बारीक चिरलेली, एक सिमला मिरची बारीक चिरलेली, एक वाटी घेवडा बारीक चिरलेला, अर्धी वाटी हिरवे मटार, अर्धी वाटी बेनीस बारीक चिरलेले, अर्धी वाटी गवार, मोठा एक टॉमॅटो बारीक चिरलेला, मोठा एक बटाटा बारीक चिरलेला, एक वाटी फ्लावर, एक बारीक चिरलेला कांदा, खूप सारी कोथिंबीर, एक चमचा आले लसूण पेस्ट, 3 ते 4 चमचे खोलेलं खोबरं। इथे आपण साहित्य पाहून झालेलं आहे। तर आपण तुम्हाला जर पाहायचं असेल सर्व साहित्य तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पाहू शकता, तिथे सर्व साहित्याची माहिती दिलेली आहे मी। तर आपण या भोगीच्या भाजीला फोडणी कशी द्यायची ते पाहूया। भाजी फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे, कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे मी तेल टाकून घेते। तर इथे आपलं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट पहिला टाकून घेऊया। आलं लसूण पेस्ट व्यवस्थित छान अशी तळसून घ्यायची आहे तेलामध्ये। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा तोही टाकून मी त्यामध्ये घेते। कांदा थोडासा भाजल्यानंतर बारीक चिरलेला टॉमॅटो टाकून घेऊया। टॉमॅटो थोडासा मऊ होईपर्यंत आपण हात व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेऊया। इथं आपला टॉमॅटो व्यवस्थित भाजलेला आहे, तर आपण मसाले ॲड करूया। 1/2 चमचा हळद, हळद व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊया। हळद थोडीशी परतल्यानंतर आपण लाल मिरची पावडर टाकूया। मी इथं 1.5 चमचे मोठे 3 चमचे वापरत आहे, तर तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता प्रमाण। तर आपण ही तेल सुटेपर्यंत याला मस्त अशी तेलामध्ये परतून घेऊया। तर इथं आपली परतून झालेली आहे, पाहू शकता मस्त तिखट अशी भाजून झालेली आहे फोडणीमध्ये। तर आपण त्यामध्ये चिरलेले असे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले टाकून घेऊया आणि हे व्यवस्थित फोडणीमध्ये परतूया। तर इथे आपले बटाटे व्यवस्थित फोडणीमध्ये परतलेले आहेत, तर आपण त्यामध्ये मटार, फ्रोझन मटार ॲड करूया आणि हे बटाटे आणि हे एकत्र शिजवून घेणार आहोत। तर आपण हे मिक्स करून घेऊया। ते बाकीच्या भाज्या आहेत त्या आपण नंतर टाकणार आहोत। आपण बटाटे आणि फ्रोझन मटार हे आधी पहिला आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। बटाटे आणि फ्रोझन मटार शिजण्याकरिता पाणी ॲड करूया। इथं पाणी ॲड केलेलं आहे, पाहू शकता 1/2 ग्लास मी पाणी वापरलेलं आहे। तर 1/2 ग्लासमध्ये बटाटे आणि फ्रोझन मटार हे शिजवून घेणार आहोत 10 मिनिटभर। तर आपण 10 मिनिटभर हे झाकण ठेवून आपण हे बटाटे आणि फ्रोझन मटार शिजवून घेऊया। तर इथे 10 मिनटं कम्प्लीट झालेले आहेत। आपले बटाटे आणि फ्रोझन मटार हे शिजलेत का पाहूया। आपण पहिला आपण बटाटा चेक करूया शिजलाय का ते। तर पहा, आपला बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे, म्हणजे 75% आपला बटाटा शिजलेला आहे। तर आपण अर्धा बटाटा नंतर शिजवणार भाज्यांसोबत। तर इथे मी गवार टाकलेली आहे, भाज्या आपण सर्व ॲड करूया। आता आपण वांगं टाकून घेऊया त्यामध्ये। इथं मी बारीक चिरलेलं वांगं टाकून घेते। आता आपण इथं सिमला मिरची बारीक चिरलेली टाकूया। त्यानंतर इथं बेनीस बारीक चिरलेला, त्यानंतर इथे फ्लावर बारीक चिरलेला, त्यानंतर इथे घेवडाही बारीक चिरलेला आपण टाकूया। आता आपण सर्व भाज्या टाकून झालेल्या आहेत, तर चवीनुसार आपण मीठ टाकूया, म्हणजे भाज्या मिक्स करताना आपण ते मीठ देखील मिक्स होऊन जातं त्यामध्ये। तर इथे मीठ मी टाकलेलं आहे चवीनुसार। तर आपण सर्व भाज्या मिक्स करून घेऊया फोडणीमध्ये। तर इथे फोडणीमध्ये भाजी मी मिक्स करून घेतलेली आहे, पाहू शकता। तर आपण भाजी शिजण्याकरिता 1/2 वाटी पाणी टाकून घेऊया त्यामध्ये। 1/2 वाटी टाकून घेते, पहा जास्त टाकायचं नाही पाणी। तर इथे मी 1/2 वाटी टाकून घेतलेलं आहे। आपण भाजी मिक्स करून घेऊया परत एकदा आणि त्यावर झाकण ठेवून परत 10 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेऊया। भाज्या जास्त शिजवायच्या नाहीतर त्याचं खतखतं बनतं। तर आपण इथे झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया। तर इथे 10 मिनटं कम्प्लीट झालेली आहे, पाहू शकता। आता आपण भाजी चेक करूया, भाज्या आपल्या सर्व शिजलेत का पाहूया। इथं मस्त टेक्स्चर किती छान आलेलं आहे, पाहू शकता मस्तच, आणि छान चवीलाही तितकी छान असते ही भाजी। तर आपण बटाटा चेक करूया, बटाटा आपला ऑलरेडी शिजला होता। तर इथे वांगं चेक करूया पहिल्यांदा।
बघा पाहू शकता आपलं वांगं सहज चिरडलं जातंय। तर सर्व आपण भाज्या अंदाज घेऊन बघायच्या आहेत की भाज्या आपल्या सर्व शिजल्या गेलेल्या आहेत, जास्त शिजवायच्या नाहीत तर आपली भाजी व्यवस्थित होत नाही, ती खतखतं बनतं, त्यामुळे अशाच पद्धतीने करायचं आहे। तर त्यामध्ये आपण खोबरं ॲड करूया आणि कोथिंबीर ॲड करूया, जेणेकरून मस्त असं छान चव लागते खोबऱ्याने आणि कोथिंबीरीने। तरी ते खोबरं आपलं भाजीमध्ये सर्व मिक्स करून घेऊया आणि 2 मिनटासाठी झाकण ठेवून परत ही भाजी व्यवस्थित शिजून घेऊया, जेणेकरून भाजी खराब होत नाही। जर ओलं खोबरं असलेलं वरून टाकलं तर भाजी खराब होण्याची शक्यता असते, त्यासाठी खोबरं टाकल्याने 2 मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी शिजवलीच पाहिजे। तर आपण ही परत झाकण ठेवून मी हे भाजी परत शिजून घेते 2 मिनटासाठी। तर इथे 2 मिनटं कम्प्लीट झालेले आहेत, आपण झाकण उघडून बघूया। मस्त टेक्स्चर किती छान आलेलं आहे, कलर मस्त कलर बाजून झालेला आहे आणि त्याच्यामधलं पाणी देखील पूर्ण आटलेलं आहे, पाहू शकता। आपल्या अजिबात भाजीचं खतखतं देखील झालेलं नाही, मस्त आणि प्रत्येक सेपरेट सेपरेट अशी भाजी दिसायला किती छान दिसते पाहू शकता। आणि आजची भोगीची भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ही करून पहा आणि कशा पद्धतीने झाली आहे ते नक्की कमेंटमध्ये कळवा। जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।